मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व भागवत मान यांचा युवक काँग्रेसने मुक आंदोलन करून जाहीर निषेध केलाय। सुप्रसिद्ध गायक आणि पंजाब राज्याचे काँग्रेसचे युवा नेते सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येस पंजाब सरकार जबाबदार असल्याचं जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे म्हणतात। आज जळगाव शहर आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली पंजाब राज्याचे काँग्रेसचे युवा नेते सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्येच्या निषेधार्थ पंजाब सरकारचे मुख्यमंत्री भागवत मान आणि आप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरत जिल्हा युवक काँग्रेसने मूक आंदोलन म्हणजेच तोंडावरती काळ्या पट्ट्या लावून तसंच स्वर्गीय सिद्धू मूसेवाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत मुख्यमंत्री भागवत मान व अरविंद केजरीवाल यांचा जाहीर निषेध केलाय। सरकारने केले की या लोकांना लोकांची सुरक्षा आता काढून घेण्यात आलेली आहे जेणेकरून आपला जो उद्देश आहे तो आपण सफल करावा व त्याच अनुषंगाने पंजाबचे काँग्रेसचे युवा नेते यांची काल एका गँगस्टरने हत्या केली व त्यांनी त्याची जबाबदारी देखील घेतलेली आहे। आपण सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांना माहिती देखील पडलेला आहे। याच माध्यमातून आज आम्ही जळगाव जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही मुख्यमंत्री पंजाबचे भागवतजी मान व त्याच पद्धतीने आप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदजी केजरीवाल यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे।